दादा हा अत्यंत भारी माणूस आहे खूपच भन्नाट काम केलं आणि आपण किती हट्टानं ना त्यांच्या नाही का त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून जरी म्हटलं की माझी फिल्म तुम्ही लावा तर ते योग्य नाही हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये घर बंदूक बिर्याणी हा कोरा सिनेमा तुमच्या भेटीला येत आहे आणि त्यामधले कलाकार माझ्यासोबत आहे आज सकाळपासून आपण त्यांच्यासोबतच गप्पा करतो आहे पण आत्ता ज्यांच्या ज्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मी एक्सायटेड होते आणि तुम्हीसुद्धा ज्यांचा इंटरव्ह्यू पाहण्यासाठी एक्सायटेड असा ते असे नागराज मंडळी सर आपल्यासोबत आहे सर खूप खूप स्वागत आहे टी ओ मराठीमध्ये थँक्यू काय सांगाल घरबंदूक बिर्याणीबद्दल घरबंदूक बिर्याणी ही आत्ता स सात एप्रिलला येणारी माझी फिल्म आहे मी प्रोड्यूस केली आहे आणि त्यात काम केलं आहे आणि सयाजी शिंदे मी आकाश आम्ही ठिकाणी काम केलं आहे त्याची गाणी टीझर ट्रेलर आता यूट्यूबवर इकडे तिकडे रिलीज झाले आहेत आणि अशा आहे की लोकांना आवडत असतील ॲक्च्युली सर ट्रेलर टीजर आत्ता आज जेव्हा आम्ही सकाळी ट्विटर चेक केला तर तो फोर्थ नंबरवर ऑल ओव्हर इंडियामध्ये ट्रेंड करत होता तर त्याबद्दल कसं वाटतं आहे छान वाटते लोकांना ट्रेलर खूप आवडतो आहे आणि मला बऱ्याच लोकांचे मेसेज येत आहेत फोन येत आहेत फेसबुकवर खूप लोकांनी लिहिलेलं आहे यूट्यूबवरती खूप लोकांनी लिहिलेलं आहे आणि चांगलं वाटते की ट्रेलर आवडतो आहे आणि फिल्म लोकांना आवडेल अशी आशा आहे सर घरबंदूक बिर्याणीची सुरुवात कशी झाली ती प्रोसेस काय होती घरबंदूक बिर्याणीची सुरुवात हेमंत माझ्या भावाच्या माध्यमातून मला येऊन भेटला होता आणि त्यांनी ही गोष्ट ऐकवली होती मला आणि सुरुवातीला मला आवडली नव्हती एक दोनदा मी ते ना म्हटलं की ठीक आहे परिपूर्ण गोष्ट नाही बघू असं पण मग परत असं ठरलं की आपण दोघं मिळून लिहू आणि मग लिहिता लिहिता ली आम्ही ते बिर्याणी नावाची गोष्ट होती सुरुवातीला तर त्याची घरबंदूक बिर्याणी झाली आणि मग त्याचं कास्टिंग मग सायद त्याला विचारलं आकाश तर पहिल्यापासून डोक्यात होताच कारण की आकाश आणि मी करावं असंच हेमंतला वाटत होतं आणि मग ते होता होता आकार घेतला आणि घरबंदूक बिर्याणी अशी त्याची एक फिल्म झाली हो आणि आता ती सात तारखेला बिर्याणी दर बंदूक बिर्याणी सगळ्यांच्या भेटीला येणार आहे एकंदरीत तुम्ही सयादादाबद्दल बोलले म्हणजे ते एकदम आपुलकी वाटले आणि पिक्चर म्हणून असं वाटतं की जयविरूपची जोडी परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कारण की फ्रेश जोडी येत आहे त्याबद्दल काय सांगणार नाही दादा हा अत्यंत भारी माणूस आहे एक म्हणजे मुळात आणि उत्तम अभिनेता आहे हे सगळ्या भारताला माहिती आहे आणि तेलुगू तमिळमध्ये हिंदीत मराठीत इतकं काम केलं आहे इतकं उत्तुंग असं त्याचं काम आहे सगळं आणि मला फार आनंद वाटतो की माझ्या फिल्ममध्ये पहिल्यांदा साहेजी शिंदे काम करत आहेत आणि खूपच भन्नाट काम केलं आहे म्हणजे इतकी मजा येते मी आता जेव्हा जेव्हा एडिट आणि सगळ्या प्रोसेसमध्ये बघतो आहे अनेक त्याचे कट बघितले तर सायदा त्याला बघून फार मजा येते खूपच म्हणजे इतकं नॅचरल स्पॉन्टेनियस माणूस आहे आणि ॲक्टर आहे की त्याची फार मजा येते सर आता तुम्ही तेलुगू तामिळ चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं असं म्हटलं पण सतत असं होत आहे की मराठी असो किंवा बॉलिवूड सिनेमा असो त्याचं कंपेरिजन साऊथ सिनेमाशी केलं जात आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की एकंदरीत आता मराठी चित्रपट रिलीज झाला की त्याला थिएटर मिळत नाही किंवा त्याला शूज मिळत नाही अशा कंप्लेंट्स येत असतात तर त्याबद्दल काय म्हणणं आहे कंपेरिजन तर होणारच तुम्ही काही केलं तरी माणूस असं आपल्याला जसं विचारच करत येत नाही स्वतंत्रपणे ते जरा अवघड कार्यक्रम असतं की स्वतंत्रपणे कुठल्याही फिल्मचा विचार करणं आणि तुम्हाला कंपॅरिझनमध्ये का लागतं काहीतरी आणि ह्या सृष्टीचा नियमच आहे की कंपॅरिझनशिवाय तुम्ही गुलाबाचा फुल गुलाबाचं आहे कारण की तुम्हाला मोगरा माहिती आहे तुम्हाला जर मोगरा माहीत नसता तर तुम्ही गुलाब तर काही तुलनाच केली नसती गुलाब मोगऱ्याची तसं ते होणारच चांगलं असेल वाईट असेल जे काय ते होणारच होणार आणि चांगलं काम करण्यासाठी जगभराचं आत्ता काय चाललं आहे सध्या परिस्थिती जितकं का चांगलं काम होतं ते अशी तुलना करून आपली आपण नाही का एक ताकद वाढवायची गरज आहे आणि एकदम खचून जायची बी गरज नाही की आपलं काहीच नाही तर आपली आपली स्ट्रेंथ आहेच मराठी फिल्म आपल्या भारीच आहेत मराठीत एवढे मोठे कलाकार आहेत मराठी किंवा भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्त मराठीनेच रोवलेली आहे त्यामुळे आपले पण ताकद आहेत पण आपल्याकडे काय ज्या काही कमतरता आहे त्या पण सुधारायला पाहिजे सिनेमात थिएटर्स मिळत नाहीत हे जर जाणीवपूर्वक होत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे पण माझं आहे की हा व्यवसाय आहे आणि तिथं तिथं कसं होतं की थिएटर किंवा प्रे प्रेक्षकांना नाही बघितली की ती फिल्म उतरायला लागते म्हणजे माझी असो नाही तर जगत कोणाची असो आणि आपण किती हट्टानं ना त्यांच्या नाही का ना त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून जरी म्हटलं की माझी फिल्म तुम्ही लावा तर ते योग्य नाही आणि फिल्म चालली तर स्वतः थिएटरवरील ती काढणार नाहीत हे दोन्ही अर्थ नाही आणि थिएटरवरील कधी कधी जर तुम्हाला मुद्दाहन प्राईम टाईम देत नसतील किंवा एखाद्या मोठ्या फिल्ममुळे तुम्हाला अजिबातच जागा देत नसतील तर तेही चुकीचं आहे